असं आहे की लॉकडाऊन 3 जो आहे जो आज 4 तारखेपासून सुरू झाला 17 तारखेपर्यंत असेल यामध्ये जळगाव जिल्हा रेड झोनमध्ये असला तरी सुद्धा इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट मॉल्स हॉटेल्स सलून्स ब्युटी पार्लर्स शाळा कॉलेजेस हे बंद राहतील मात्र इतर जी स्टँडर्डलोन दुकानं आहेत ती सर्व प्रकारची इसेन्शियल नॉन इसेन्शियल ही सुरू राहतील अशा प्र आणि सर्व ग्रामीण भागातली इंडस्ट्रीज आहेत त्या पण लॉकडाऊन सेकंडमध्येच आपण अलाव केल्या होत्या ह्या सर्व सुरू राहतील आता बरेचसे लोक स्वतःहून जर दुकानं त्यांना आवश्यक वाटत नसतील तर 17 तारखेपर्यंत बंद ठेवू शकतात ज्याला जनता कर्फ्यू म्हणतो तशा पद्धतीने काही लोक स्वतःहून बंद ठेवू शकतात आम्हाला त्याबद्दल म्हणजे सुरू केलंच पाहिजे तुम्ही असं काही आपण कुणाला बंधन घालणार नाही तो पूर्णपणे त्या व्यापाऱ्याचा प्रश्न आहे कुठलं दुकान सुरू ठेवायचं आणि कुठलं बंद ठेवायचं मात्र प्रशासनाच्या वतीने याच्यामध्ये कुठली इसेन्शियल नॉन इसेन्शियल असा भेदभाव न करता की दुकानं चालू ठेवायला आजपासून 17 तारखेपर्यंत इन्क्लुडिंग लोकांना खूप लोक विचारत होते की लिकरची दुकानं सुद्धा म्हणजे लिकर शॉप्स ओनली देशी विदेशी मद्याची ती सुरू राहतील मात्र बार्स आणि परमिट रूम जे आहेत ते सुरू करता येणार नाहीत सोने इतर सर्व दुकानं उघडी म्हटल्यावर सोन्याचाली कपड्याचाली चपला बोट आले सगळे आले सगळ्या प्रकारचे दुकानं मोबाईल असतील या सगळ्या प्रकारचे दुकानं आता उघडी ठेवता येऊ शकतील.